वेल सो हॅलो 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 एवरीवन, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष मी स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपला आहे MBA CET मास्टर क्लासमधला चौथा दिवस. पहिल्या 3 दिवसामध्ये आपण बघितलं, पहिल्या दिवशी आपण बघितलं सिम्प्लिफिकेशन, दुसऱ्या दिवशी आपण बघितलं नंबर सिरीज, काल जो तिसरा दिवस होता त्यामध्ये आपण बघितलं स्पॉटिंग एरर्स मयूर सरांनी घेतलं, आणि आजचा आपला आहे चौथा दिवस. तर विदाउट वेस्टिंग टू मच टाईम लेट्स बिगिन विथ अवर टुडेज टॉपिक. तर आजचा जो आपला टॉपिक आहे हा आहे कोडिंग डिकोडिंग. तर आज आपण बघणार आहोत रिझनिंगचा जो एक इम्पॉर्टंट टॉपिक पैकी एक असतो तो म्हणजे कोडिंग डिकोडिंग. तर त्याच्याबद्दल आज आपण घेणार आहोत इथे क्लास. चला, हा तुमचा क्वेश्चन, हा तुमचा ओके, तर हा पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर, आणि तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता. आपण प्रत्येक दिवशी 30 सेकंदाचा टाइम देतो इथे तुम्हाला मी रोज, तर इथे सुद्धा तुम्हाला 30 सेकंदाचा टाइम मिळणार आहे. 30 सेकंदामध्ये मला सांगा याचा आन्सर काय बनेल. वेल, यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे इन अ सर्टन कोड लँग्वेज इफ मंकी इज रिटन ऍज XDJMNL देन सेम लॉजिक युज करून तुम्हाला काढायचं आहे टायगर. टायगर साठी तुमचं आन्सर काय बनेल, तर टायगर साठी बेसिकली तुम्हाला काढायचं आहे मित्रांनो हा MBA CET चा मास्टर क्लास. आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सर्वांना प्रोव्हाइड करतोय. ओके, टाइम इज अप. वेल, इथे तुमचा टाइम संपलेला आहे, बघूया याचा आन्सर काय आहे. तर बघा, इथे लिहिलं आहे आपल्याकडे मंकी. मंकी आपल्याकडे आहे वर्ड. जस्ट अ सेकंड, मी एक पेन घेऊन घेतो चांगल्या प्रकारे जो तुम्हाला विजिबल राहील. ओके, मंकी आपल्याकडे आहे वर्ड. तर या मंकीला लिहिलं गेलं आहे XD, त्यानंतर J, त्यानंतर M, त्यानंतर N आणि त्यानंतर L. आता आपल्याला माहिती आहे की M चा नंबर असतो 13, O चा नंबर असतो 15, N चा नंबर असतो 14, K चा नंबर असतो 11, E चा नंबर असतो 5 आणि Y चा असतो नंबर 25. हा प्रत्येक वर्ड कसा लक्षात ठेवायचा हे तुम्हाला मी क्लासमध्ये सांगितलं आहे, आणि आशा करतो की हे तुम्हाला लक्षात सुद्धा असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपण लिहिलं X चा नंबर असतो 24, D म्हणजे 4, J चा नंबर असतो 10, M म्हणजे 13, परत N म्हणजे 14 आणि L चा नंबर असतो 12. आता काय होतं इथे, जर मी यांचा डिफरन्स काढण्याचा प्रयत्न केला तर 13 होते 13 झाले म्हणजे कुठे ना कुठे 11 जास्त झाला असेल, 15 झाले 4 म्हणजे हा -11 झाला असेल, 14 झाले 10 आणि हा झाला -4. तर आपल्याला माहिती आहे क्लासरूममध्ये मी तुम्हाला सांगितलं सुद्धा आहे की एक सिरीज कशी असते, एक स्पेसिफिक सिरीज राहतं. लाईक सगळे नंबर प्लस होत आहे, सगळे लेटर्स किंवा नंबर मायनस होत आहे, प्लस मायनस प्लस मायनस काही चालू, काहीतरी चालू आहे. एक स्पेसिफिक सिम्बॉल सुद्धा चालू असतो आणि एक स्पेसिफिक नंबर सुद्धा चालू असतो, किंवा आपण त्याला लेटर सुद्धा म्हणू शकतो. पण इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर -4 -11 या वेळी परत -11 +11 यायला पाहिजे होता, पण इथे आला -4 म्हणजे हे याचं लॉजिक नाही आहे. तर याला आपण कशा प्रकारे मग सॉल्व्ह करू शकतो, तर बघा इथे आहे 13, तर हे आहे मायनस किंवा +1 हे असेल. बघा इथे 13 आहे, इथे झाला 12 म्हणजे -1 ने कमी, त्यानंतर इथे होते 15, इथे आहे 14, त्यानंतर 14 झाले इथे 13, 11 झाले इथे 10, 5 झाले इथे 4 आणि 25 झाले इथे 24. म्हणजे -1 ही बेसिकली आहे सिरीज, पण यांनी डायरेक्ट डायरेक्ट न देता यांनी थोडंसं आपल्याला फिरून दिलं, म्हणजे पहिल्या जी पेअर केली यांनी शेवटच्या लेटरसोबत. आय होप ठीक आहे, याचं तुम्हाला कळायला असेल. तर आपल्या टायगरसाठी काढायचं आहे, तर टायगरसाठी काय होईल, टीचा जो सर्व टीपेक्षा -1 म्हणजे एस, आयचा -1 म्हणजे एच, त्यानंतर जीचा -1 म्हणजे एफ, ईचा -1 म्हणजे डी आणि आरचा -1 म्हणजे क्यू. तर क्यू डी एफ एच एस हे बनेल तुमचं आन्सर. ऑप्शन नंबर कोणता, क्यू डी एफ एच एस. ओके, ऑप्शन नंबर पहिलाच आहे, तर हे बनेल तुमचं आन्सर. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल. चला नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया, स्क्रीनशॉट तुम्ही घेत चला. वेल, नेक्स्ट क्वेश्चन हा तुमच्या स्क्रीनवर, आणि तुमचा टायमिंग सुरू झाला आहे हा परत. तर मी हे म्हणतो तो विद्यार्थी मित्रांनो, हे आपण एक स्पेशल
मास्टर क्लास किंवा फ्री सिरीज सुरू केली आहे विद्यार्थ्यांसाठी जे एम बी सी ई टी ची प्रिपरेशन करतात. तर तुमचं काम एवढंच आहे की जे पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये लोक असेल जे एम बी सी ई टी साठी प्रिपेअर करतात, ज्यांना एम बी सी ई टी ची एक्झाम द्यायची आहे, ज्यांना एम बी सी ई टी थ्रू चांगलं कॉलेज घ्यायचं आहे, तर त्यांना तुम्ही हे व्हिडिओ जे पण आपले शेअर होतात त्यांना लाईव्ह क्लास सांगा की या टाईमला क्लास असतो, रात्री 9 आपण रोज क्लास घेतो. त्यांना याबद्दलची इन्फॉर्मेशन द्या, त्यांना याबद्दलचा जे पण इन्फॉर्मेशन आहे, क्लासेसची माहिती आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे, कोणी पण येऊन अटेंड करू शकता, लाईव्ह क्लास असतो, तर तुम्ही त्यांना शेअर करू शकता. ओके, तर इथे आपला टायमिंग संपलेला आहे, बघूया या क्वेश्चनचं आन्सर आपलं काय बनेल. वेल, बघा इथे काय म्हटलं आहे, सर्टन, सर्टन हा एक वर्ड आहे आपल्याकडे, तर सर्टन CERTAIN सर्टन नावाचा आपल्याकडे एक वर्ड आहे, याला लिहिलं गेलं आहे कसं, याला लिहिलं आहे BF, त्यानंतर QU, त्यानंतर Z, J आणि M, याला लिहिलं आहे या प्रकारचं. तर बघा सी चा नंबर असतो 3, ई चा नंबर असतो 5, आर चा नंबर असतो 18, टी म्हणजे 20, ए म्हणजे 1, आय म्हणजे 9 आणि एन म्हणजे 14, एम चा नंबर 13, जे म्हणजे 10, झेड म्हणजे 26, यू म्हणजे 21, क्यू म्हणजे 17, एफ म्हणजे 6 आणि बी म्हणजे 2 आहे. ओके, तुम्हाला हे लेटर सर्व लक्षात असेलच, ठीक आहे. आता काय झालं, नंबर होता 3 झाले 2 म्हणजे 1 ने कमी झाला, सी होता बी झाला म्हणजे प्रिव्हियस लेटर इथे घेतला गेला आहे, नंतर ई होता एफ झाला म्हणजे +1 म्हणजे इथे नेक्स्ट लेटर घेतला गेला आहे, त्यानंतर आर चे झाले क्यू म्हणजे -1, टी चे झाले यू म्हणजे +1. आपण म्हणू शकतो इथे -1 +1 -1 +1 म्हणजे अगोदरचा लेटर, नंतरचा लेटर, परत अगोदरचा लेटर, परत नंतरचा लेटर, या प्रकारची सिरीज असेल. ए च्या अगोदर झेड असतो, आय च्या नंतर जे असतो, एन च्या अगोदर एम असतो, म्हणजे अगोदरचा आणि नंतरचा, या प्रकारची ही सिरीज आहे. तर बघा आन्सर काय बनेल, आपल्याला काढायचं आहे मुंडेंसाठी, तर अगोदर काय पाहिजे आपल्याला, एम, एम होता अगोदरचा पाहिजे म्हणजे एल, एल वरचे आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, तर हे 2 आपल्याकडे ऑप्शन आहेत, चेक करायचं, पहिला लेटर एमचा झाला एल, सगळ्यात शेवटी ई चा एफ वाला हवा, तर ई चा एफ म्हणजे इथे होणार नाही, तर हे कटलं, हे तर ऑलरेडी आपले 2 कटले होते, राहिलं होतं हे, एक तर हे आन्सर असेल किंवा नन ऑफ दिस असेल, तर आपण चेक करून घेऊया. याच्या अगोदरचा म्हणजे एल, यू च्या अगोदरचा, सॉरी यू च्या नंतरचा आपल्याला पाहिजे होता म्हणजे व्ही पाहिजे होता, पण इथे काय आला, इथे आला टी, म्हणजे हे सुद्धा आपलं ऑप्शन नाही, तुमचं करेक्ट ऑप्शन जे बनतं ते बनतं नॉन ऑफ दिस. तर मित्रांनो या प्रकारचं सर्व तुम्हाला सॉल्व नाही करायचं, तुम्हाला काय चेक करायचं आहे, पहिला लेटर चेक करा, शेवटचं लेटर चेक करा, इनकेस दोन्ही मॅच होत असेल तर मग, इनकेस जर मॅच होत असेल तर आणि तसे 2-3 तुम्हाला ऑप्शन मिळत असेल तर मग नेक्स्ट वर जायचं, नाही तर तुम्हाला पहिल्या आणि शेवटवरूनच आन्सर मिळून जातं. जसं एमचा अगोदरचा म्हणजे एल, एलचे माझ्याकडे हा एक ऑप्शन होता आणि हा एक ऑप्शन होता, हे 2 ऑप्शन तर आपले ऑलरेडी कटले होते. नंतर मी चेक काय केलं, ई सॉरी हां एम नंतर -1 +1 -1 +1 -1 +1 सॉरी इथे -1 व्हायला हवा होता, तर एम नंतर हा ई, ईचा -1 म्हणजे डी, तर हे ऑप्शन आपलं कटलं, हे आपलं ऑप्शन होऊ शकतं, माफ करा मी 6 लेटर समजलो होतो. देन त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की याच्यामध्ये ओके यू च्या नंतरचा म्हणजे व्ही इथे आहे, एन च्या अगोदरचा म्हणजे एम, डी नंतरचा म्हणजे ई, ए च्या अगोदरचा म्हणजे झेड, एन च्या नंतरचा म्हणजे ओ, माफ करा हे आपला आन्सर आहे, ठीक आहे. तर एल व्ही एम ई झेड ओ डी हे आपलं ऑप्शन बनलं. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आणि तुमचा टायमिंग स्टार्ट झालेला आहे आता. बघा हा एक चांगला क्वेश्चन आहे, नवीन प्रकारचा तुम्ही क्वेश्चन बघितला असेल. इफ इन द इंग्लिश अल्फाबेट एव्हरी अल्टरनेट लेटर फ्रॉम बी ऑनवर्ड्स इज रिटन इन स्मॉल लेटर्स व्हाइल अदर्स आर रिटन इन कॅपिटल्स, एक चांगला क्वेश्चन तुम्हाला इथे मिळालेला आहे. चला लवकर आन्सर करा. ओके, टाइम आपला संपलेला आहे, इनकेस जर तुम्हाला वाटत असेल की टाइम आपला थोडा जास्त मिळाला पाहिजे सर, आम्हाला थोडी स्पीड आपली इम्प्रूव्ह झाली पाहिजे, त्यामुळे मी तुम्हाला कमी टाइम देतोय. इनकेस जर तुम्ही मला म्हण सर कॉमेंट सेक्शनमध्ये की सर आम्हाला थोडा जास्त टाइम द्या, लाईक 40 सेकंड, 45 सेकंड किंवा 1 मिनिट, तर मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चनपासून जास्त टाइम देईल. ऑलराईट,
चला बघूया याचा आंसर काय बनेल. तर बघा इथे काय म्हटलं आपल्याला की एव्हरी अल्टरनेट लेटर फ्रॉम बी ऑनवर्ड्स, बी ऑनवर्ड्स नंतर जो पण नंतर बी ऑनवर्ड्सचा अल्टरनेट म्हणजे कोणता, सी ला आपण सोडला म्हणजे डी. तर डी आपल्याला कशाला पाहिजे, डी आपल्याला पाहिजे स्मॉल लेटर मध्ये. डी नंतर ई आपण सोडला तर नेक्स्ट म्हणजे काय, नेक्स्ट म्हणजे एफ, एफ आपल्याला पाहिजे स्मॉल लेटर मध्ये. आणि इथला जो नंबर आहे म्हणजे सी, त्यानंतर हा जो आहे हा ई, हे आपल्याला पाहिजे कॅपिटल्स मध्ये. ठीक आहे, या प्रकारचं यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला म्हटलं आहे की थर्ड डे फ्रॉम ट्यूजडे. आता मला माहित आहे ट्यूजडे नंतर काय येतो, ट्यूजडे नंतर तिसरा दिवस म्हणजे वेनसडे, थर्सडे आणि फ्रायडे. तर हा फ्रायडे येतो. तर फ्रायडे ला कसं कोड केला जाईल हे आपल्याला म्हटलं आहे. तर बघा बी नंतर सी सी मोठा, डी छोटा, ई मोठा, एफ छोटा, म्हणजे एफ जो आहे हा स्मॉल लेटर मधला आपल्याला हवा होता. इथं एफ स्मॉल लेटर मधला कोणता आहे बघा, हा इथं ऑप्शन होणारच नाही कारण की आपल्याला तिसरा दिवस पाहिजे कुठून, ट्यूजडे पासून, म्हणजे हे सुद्धा होणार नाही आणि हे सुद्धा होणार नाही. त्यानंतर दोन ऑप्शन आपल्याकडे राहिले होते. दोन ऑप्शन कोणते, एक तर हा असेल किंवा हा असेल लास्ट वाला. बट प्रॉब्लेम इज इथे आपल्याला छोटा वाला पाहिजे होता, स्मॉल एफ पाहिजे होता. इथे स्मॉल एफ आहे आणि इथे कॅपिटल एफ आहे, म्हणजे हे सुद्धा तुमचं ऑप्शन कटलं आणि धिस वन विल बी युअर करेक्ट आन्सर. तर ऑप्शन नंबर बी किंवा ऑप्शन नंबर टू इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. स्क्रीनशॉट घेत चला आणि आपला मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करत चला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर बघा. हा सुद्धा एक चांगला क्वेश्चन आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये पण थोडासा तुम्हाला विचार करावा लागू शकतो. चला आन्सर करा, लवकर लवकर आन्सर करा. मी बघतोय, मी बघून घेतो किती लोकांचे आपल्याकडे कॉमेंट्स येत आहेत. ओके, इथे टाइम आपला संपलेला आहे विद्यार्थ्यांनो, टाइम आपला संपलेला आहे. कुठे ना कुठे आपली स्पीड कमी पडत आहे, तर स्पीड आपल्याला वाढवावं लागेल. तर बघा याला जर आपण चेक केलं, ओके याला जर आपण चेक केलं तर काय मला मिळू शकतं बघा. काय म्हटलं आहे की झेडला लिहिलं आहे 52, झेडला लिहिलं आहे 52, त्यानंतर ऍट ए सी टी ला लिहिलं आहे 48. तर मला माहिती आहे की झेडचा नंबर काय असतो, झेडचा नंबर असतो 26, अल्फाबेट वाईज झेडचा नंबर असतो 26, पण इथे लिहिलं आहे 52, म्हणजे कुठे ना कुठे याला मल्टिप्लाय केलं असेल 2 ने. चला इथे चेक करूया आपण. तर ए चा नंबर असतो 1, सी चा नंबर असतो 3 आणि टी चा नंबर असतो 20. जर मी सर्वांची ऍडिशन केली तर मला काय मिळतं, 20 आणि 3 23 आणि 24, 24 मला मिळतं. पण नंबर काय आहे 48, म्हणजे इथे सुद्धा काय केलं असेल आणि मल्टिप्लाय केलं असेल 2 ने. म्हणजे मला लॉजिक कळालं की जे पण माझे नंबर ऑफ लेटर्स आहेत, लेटर्सचा मल्टिप्लाय करायचा आहे मला 2 ने टू गेट माय आन्सर. बघा इथं काय आहे, रेनी. आता रेनीसाठी आर चा लेटर काय असतो, आर हा लेटर आहे, याचा नंबर किती असतो 18, ए चा नंबर 1, आय चा नंबर 9, एन चा नंबर 14 आणि वाय चा नंबर 25. जर या सर्वांची आपण ऍडिशन केली तर मला काय मिळेल बघा, 18 + 10 म्हणजे 28, 28 आणि 4 32 आणि 10 42 42 आणि 25 म्हणजे 67 आपल्याला मिळतं. हे 67 तर यांची ऍडिशन होतं, पण जर तुम्ही 67 वर टिक केलं तर तुमचं आन्सर इथं चुकतं कारण हा डबल झालेला आहे. तर 67 जर आपण डबल केलं तर काय होतं, 7 × 2 = 120, 7 × 2 = 14 म्हणजे 120 आणि 14 म्हणजे 134 तुमचं आन्सर यायला पाहिजे होतं. तर 134 आपलं बनेल आन्सर. आय होप की हा एक चांगला क्वेश्चन तुम्हाला कळाला असेल. अशा चांगले चांगले क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ॲटलीस्ट एक लाईक एक शेअर त्यासाठी तरी मी डिझर्व करतो. एक तुमचा एक लाईक, तुमचं एक सबस्क्रायबर, तुमचं एक सबस्क्रिप्शन मला काय म्हणतं, मला मोटिवेट करेल आणखी नवीन नवीन व्हिडिओ आणण्यासाठी. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन नंबर 5 आणि तुमचा टायमिंग सुरू झालेला आहे आत्ता. एका सर्टन कोड लँग्वेज मध्ये सिक्वेन्सला लिहिला आहे एफ डी ओ एफ. पॅरलली मी इथे क्वेश्चन लिहून घेतो सो दॅट आपला टाइम वाचेल नंतरचा.
ओके, टाइम आपला संपलेला आहे. ऑलरेडी मी तुम्हाला जास्त टाइम दिला लिहिण्याच्या याच्यामध्ये. ओके बघूया. तर बघा, सिक्वेन्सला लिहिलं आहे एफ डी ओ एफ व्ही आर एफ टी. तर याला कसं लिहिलं असेल? जर मी याचे नंबर देण्याचा प्रयत्न केला तर एसचा नंबर असतो 19, ईचा नंबर असतो 5, क्यूचा नंबर असतो 17, यू इज 21, ई इज 5, एन इज 14, सीचा नंबर असतो 3 आणि ईचा नंबर असतो 5. त्यानंतर इकडे जर आपण चेक केलं तर एफचा 6, डीचा असतो 4, ओचा नंबर असतो 15, एफचा नंबर 6, व्हीचा नंबर 22, आरचा नंबर 18, एफचा नंबर 6 आणि टीचा नंबर असतो 20. ठीक आहे, आता बघा, 19 झाले 6 म्हणजे -13 ने कमी झाला. एसचे झाले 5 झाले 4 तर 1 ने कमी. नंतर 17 झाले 15, 2 ने कमी. त्यानंतर 21 झाले 6 म्हणजे 15 ने कमी. बघा, रँडमली काहीतरी एक नंबर येऊन इथे आपल्याकडे पडतोय. तर अशा प्रकारची सिरीज ही कधीच नसते. सिरीज मी सांगितले एक सिक्वेन्स फॉलो करत असतो, म्हणजे हे आपला अँसर नाही आहे. तर याचा अँसर काय असू शकतो मग मित्रांनो? तर बघा, जर मी इथं ऑब्झर्व केलं तर मला काय दिसत आहे, इथे आहे 19 आणि इथे आहे 20. या प्रकारचा क्वेश्चन आपला आय गेस पहिला की दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन होता. तर 19 झाले इथे 20 म्हणजे +1, 5 झाले 6, 17 झाले 18, 21 झाले 22, 14 इथे 5 झाले 6, हे 14 झाले 15, हे 3 झाले 4 आणि इथे झाले 5 झाले 6. म्हणजे हे सुद्धा +1 सिरीज आहे. पण यांनी डायरेक्ट डायरेक्ट न देता यांनी पहिल्याला रिलेट केलं आहे शेवटच्या लेटरसोबत. तर आपल्याला काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे चिल्ड्रनसाठी. तर चिल्ड्रनचं काय होईल? एनचा ओ होणार सगळ्यात पहिले. चला ठीक आहे, चारही जागेवर ओ आहे. त्यानंतर ईचा होणार एफ, तर सर्व जागेवर एफ सुद्धा आहे. आय गेस मी याच्यामध्ये थोडंसं लिहिण्यामध्ये ऑप्शन लिहिण्यामध्ये थोडीशी चुकी झाली माझ्याकडून. बघा, सर्व ऑप्शनमध्ये तुम्हाला सेम दिसत आहे, तर हे कुठे ना कुठे माझ्याकडून ऑप्शन लिहिण्यात चुकी झाली आहे. पण तुम्हाला लॉजिक कळालं असेल की पहिल्याला रिलेट करायचा शेवटसोबत, सेकंडला रिलेट करायचा सेकंड लास्ट, तिसऱ्याला तिसरा लास्ट अँड सो ऑन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आणि हा नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर एक चांगला क्वेश्चन, हा खूपदा विचारण्यात आलेला आहे क्वेश्चन, एक चांगला क्वेश्चन तुम्हाला इथे मिळालेला आहे. चला आन्सर करा फास्ट. ओके ओके ओके, ज्या लोकांचे आन्सर निघालेलं आहे त्या लोकांनी प्लीज लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नंबर ऑफ जेवढे लोक आता सध्या बघत आहेत त्याच्यापेक्षा लाईक कमी आहेत. प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल लाईक तरी आला हवा. दिस विल मोटिवेट मी, मला मोटिवेशन देत राहील. ओके चला बघूया काय म्हटलं आहे. तर बघा, विंटरला आपल्याला म्हटलं आहे, विंटर हा लेटर होता, त्याला लिहिलं आहे 5952 59. ते याला कसं लिहिलं असेल तर आपल्याला माहिती आहे. तर बघा, हा एक चांगला क्वेश्चन आहे. डब्ल्यूचा जो नंबर असतो हा असतो 23, आणि जर मी 2 + 3 ॲडिशन केली तर मला काय मिळतं? मला मिळतं 5. नंतर आय हा सिंगल डिजिटमध्ये आहे तर याला काही करायचं काम नाही. त्यानंतर एन हा परत डबल डिजिटमध्ये आहे म्हणजे 14, आणि 1 + 4 जर मी केलं तर मला मिळतो नंबर 5. त्यानंतर टी जो आहे, टीचा नंबर असतो 20, म्हणजे 2 + जर आपण 0 केलं तर मला आन्सर मिळतं 2. त्यानंतर अगेन ईचा नंबर हा सिंगल डिजिट असल्यामुळे याला काही चेंजेस करायचे काम नाही. आणि आर जो असतो तर आर असतो हा 18, म्हणजे 1 + जर आपण 8 केलं तर हे बनतात 9. बघा, एक सुंदरसा क्वेश्चन तुमच्यासमोर आलेला आहे. याच्यामध्ये काय झालं की नंबर जर लेटर जर सिंगल डिजिटमध्ये असेल तर त्याचा लेटर लिहायचा, नंबर लिहायचा. आणि इन केस जर लेटर चा नंबर 2 digit मध्ये असेल तर त्याचे परत डिवायडेशन करायचं. जसं डब्ल्यू चा नंबर 23, तर 2 + 3 म्हणजे 5 याला सिंगल डिजिटमध्ये आपण घेऊन आलो. तर असाच आपल्याला काढायचं आहे क्लाउडीसाठी. तर क्लाउडीसाठी माझा आन्सर काय बनेल? सी जो आहे हा सिंगल डिजिट असतो, एलचा नंबर असतो 12 म्हणजे 1 + 2 म्हणजे 3, ओचा नंबर असतो 15 तर 1 + 5 म्हणजे 6, त्यानंतर यूचा नंबर असतो 21 तर 2 + 1 म्हणजे 3 झाले. त्यानंतर डीचा नंबर 4 तर हा सिंगल डिजिटमध्ये आहे, आणि वाय असतो 25 तर 2 + 5 म्हणजे 7, तर 3 3 6 3 4 7, 3 3 6 3 4 7 म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज युअर करेक्ट आन्सर.
आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. एक चांगला क्वेश्चन आहे हा, पॅटर्न सुद्धा मी घेतला आहे खूपदा क्वेश्चन आपल्या बॅचमध्ये तुम्हाला लक्षात असेल तर, नसेल लक्षात तर बुक्स तुमचे तुम्ही चेक करू शकता. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. अगेन क्वेश्चन नंबर 7 आणि तुमचा टायमिंग सुरू झालेला आहे आत्ता. व्हेरी गुड. ओके करेक्ट. चला फास्ट. ओके चला विद्यार्थी मित्रांनो, एवढी मेहनत आम्ही घेतोय आमच्या साईडने फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एक एज्युकेशन प्रोव्हाइड आम्ही करतोय, क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आम्ही यवतमाळमध्ये. ठीक आहे, तर एक शेअर, एक शेअर आणि एक लाईक तर नक्कीच बनतो. चला बघूया या क्वेश्चनचे आन्सर काय असेल. या क्वेश्चनला जर आपण चेक केलं तर झेडला लिहिलं आहे 2197. आता झेडला 2197 कसं लिहिलं असेल गड्या, किंवा आर जो आहे याला लिहिलं आहे 729, तर याला कसं लिहिलं असेल. आता जर मी रिलेशन बघायला गेलो तर झेडचा नंबर असतो 26 आणि 26 इज नॉट एनिवेअर रिलेटेड टू द 2196, किंवा आरचा जो नंबर असतो हा असतो 18 आणि 18 इज ऑल्सो नॉट एनी वेअर रिलेटेड टू द 729. तर बघा यांनी काय केलं आहे, इथं झेड जो आपला 26 असतो याला केलं मी डिवायडेड बाय 2, याला काय केलं मी डिवाइडेड बाय 2, आणि जर मी डिवाइड केलं 2 ने तर मला काय येतं, मला येतं 13. आणि 13 हे 2197 सोबत रिलेटेड आहे. कसं, तर 13चा जर मी स्क्वेअर केला तर मला काय मिळतो 2197. असंच आरचा जो नंबर असतो हा असतो 18, 18ला जर मी डिवाइड केलं 2 ने मला मिळतो आन्सर 9, आणि जर 9चा मी घेतला क्यूब तर मला मिळतो काय, मला मिळतो 729. तर आपल्याला काय विचारलं आहे, आपल्याला विचारलं आहे जे साठी काय येईल. तर आपल्याला माहित आहे जेचा नंबर किती असतो, जेचा नंबर असतो 10, याला जर मी डिवाइड केलं 2 ने तर मला आन्सर काय मिळेल, मला आन्सर मिळेल 5, आणि जर मी 5चा केला क्यूब तर आन्सर माझं काय होणार, माझं आन्सर होणार 125. म्हणजे 125 ऑप्शन नंबर डी इज युअर करेक्ट आन्सर. ऑल राईट चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. ओके चला सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन पैकी एक, याला थोडासा मी तुम्हाला टाइम जास्त देतो, 2 मिनिटं जवळपास मी तुम्हाला इथे देतो. ठीक आहे, 2 मिनिटं माझ्याकडे टायमर सेट आहे, तर मी तुम्हाला 2.5 मिनिटं देतो. 2.5 मिनिटाचा तुमच्याकडे टाइम आहे. चायनीज कोडिंग डिकोडिंग आपण याला म्हणतो. चला हरी अप गाईज, बे फास्ट. 8 ते 12 क्वेश्चन, 5 क्वेश्चन याच्यावर आपल्याकडे आहेत. लगेच याचे कोड काढा अगोदर, आणि जसे तुमचे कोड्स निघाले की लगेच आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. चलो हरी अप गाईज, 1 मिनिट संपलेला आहे. तसं 2 मिनिटांमध्ये एक सर्व आपले कोर्स निघून जायला हवेत, आणि 2 मिनिटांमध्ये निघायला हवेत, 1.5-2 मिनिटांमध्ये निघायला हवेत, आणि 1 मिनिट द्यायचं आहे किंवा 30-40 सेकंद आपल्या नंतरचे द्यायचे आहे, द्यायचे आहेत तुमच्या क्वेश्चनिंगवर. म्हणजे जे पण आपल्याला क्वेश्चन मिळतं त्याला आन्सर करण्यासाठी आपल्याला जवळपास 30 सेकंद वगैरे लागतात. ठीक आहे, तर त्या वेळेने 2.5 ते 3 मिनिटांमध्ये पूर्ण क्वेश्चन आपले सॉल्व्ह करून झाले पाहिजे. चला मी थोडासा इकडे साईडला होऊन जातो सो दॅट तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित दिसेल. ज्यांचं झालं आहे ते आपल्या मित्र फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करू शकता, सो दॅट तुमचा जो बेनिफिट होत आहे तो त्यांना सुद्धा, त्यांचा सुद्धा होईल, तुम्हाला सुद्धा एक हेल्दी कॉम्पिटिशन मिळेल.
शेवटचे 30 सेकंद आपल्याकडे उरलेले आहेत, चला फास्ट करा विद्यार्थी मित्रांनो. ओके, आपला 2.5 मिनिटाचा जो टाइम पिरियड होता, हा 2.5 मिनिटाचा टाइम पिरियड आपल्याला संपलेला आहे. 2.5 मिनिटाचं जे आपण दिला होता तुम्हाला टाइम ड्युरेशन, तो आपला इथे संपलेला आहे. आय होप की तुमचे सर्व कोर्स निघाले असेल, आणि नसेल निघाले तर आपण आता इथे काढूया. वेल, बघा याला काय करतो आपण, याला नेहमी आपण कम्पॅरिझन मेथडने सॉल्व्ह करतो. पहिले कम्पेअर करून आपण बघतो. तर बघा याच्यामध्ये काय दिसत आहे, याच्यामध्ये पहिली आणि दुसरी लाईन जर मी कम्पेअर केली तर मला आर आणि मंकीज हे दोन इथे वर्ड दिसले. त्यासोबत मला दिसलं की तिसऱ्या लाईन मध्ये सुद्धा आर आहे. दॅट मीन्स आर साठी जो माझा कोड असेल हा असेल इथे आहे लापा झिटा, यामध्ये आहे लासा झिपा म्हणजे ला झी आहे इथे कॉमन, यामध्ये इथे आहे पा म्हणजे पा जो कोड असेल हा पा कोड असेल आर साठी, आणि राहिला कोणता ला, देन लासा पा इथे सुद्धा पा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा पा आहे. ओके, पा 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 हा झाला कशासाठी, हा झाला आर साठी. त्यानंतर आता कोणता आहे ला, याच्यामध्ये ला आहे का, याच्यामध्ये सुद्धा ला आहे. याच्यामध्ये काय आणखी झिटा आहे, तर याच्यामध्ये सुद्धा झी आणि एस ए आहे. डम आणि ऍक्टर्स, ओके याच्यामध्ये डम सुद्धा आहे. बघा इथे डम सुद्धा आहे, आणि चौथी लाईन जर आपण चेक केली तर याच्यामध्ये सुद्धा डम आहे. तर झी म्हणजे झी साठी जो कोण होणार, झी इथे सुद्धा आहे, फर्स्ट लाईन मध्ये सुद्धा आहे आणि सेकंड लाईन मध्ये सुद्धा आहे. म्हणजे डम्प साठी कुठेला डम्प इथे आहे, डम्प साठी असेल झेड आय म्हणजे झी, आणि मंकी जो आहे तर मंकी साठी असेल ला, मंकी साठी असेल ला. तर हे तीन कटले, राहिला कोणता, राहिला ऍक्टर्स. तर ऍक्टर्स साठी होऊन जाणार मग कोणता, ऍक्टर्स साठी होऊन जाईल इथे टी ए हा कोड. त्यानंतर इथे पण बघा डम्प आर आणि मंकी कटले, राहिला वर आपल्याकडे जोकर. तर हा जोकर साठी जो कोड होईल, मग जोकर साठी काय होणार, जोकर साठी होणार एस ए. याला मी असं इकडे फॉरवर्ड करून घेतो, जोकर साठीचा जो कोड आहे हा बनेल एस ए. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या लाईनला जर आपण चेक केलं तर बघा तिसऱ्या लाईन मध्ये आहे इथे फ्लॉवर, आणि चौथ्या लाईन मध्ये सुद्धा आहे इथे फ्लॉवर. द थर्ड आणि फोर्थ लाईनला जर आपण चेक केलं तर इथे आहे नाही गा, आणि इथे आहे मी जो आणि गा. तर मला हा जी ए आणि इथे सुद्धा जी हा दिसला मला रिपीट, म्हणजे फ्लॉवर साठीचा जो कोड असेल हा असेल जी आणि ए. त्यानंतर इथे आहे रेड फुल, आणि इथे आहे पिन्स आणि अँड. तर पिन्स आणि अँड इथे कुठे रिपीट आहे का, ओके रेड फुल हे दोन वर्ड्स आपल्याकडे राहिलेले आहेत. रेड आणि फुल हे दोन वर्ड्स आपल्याकडे इथे राहिलेले आहेत, आणि इकडे त्यांचे कोड आहे ना आणि ही. हे इधर ऑर मध्ये असेल, एकतर रेड साठी ना असेल किंवा ही असेल, असंच फुल साठी एकतर ना असेल किंवा ही असेल. यासोबत जे पिन्स आणि अँड आहे याच्यासाठी आपल्याकडे काय राहू शकतं, एक तर आहे एस किंवा आहे याच्यातला एम आय आणि जे ओ मधला कोणता आपला झालेला आहे, ओके जी आपला झाला आहे, झेड आय आपला झाला आहे, म्हणजे एम आय आणि जे ओ. ओके तर यांच्यासाठी जे असेल हे एम आय किंवा जे ओ असेल. तर एवढे कोर्स आपल्याकडे राहिलेले आहेत. तर आता काय करायचं आपल्याला, की अगोदर मी काय करतो, कारण की मला नेक्स्ट स्लाइडवर गेल्यानंतर माझं हे सर्व निघून जाईल, तर त्यामुळे मी एकदा इथे याचा स्क्रीनशॉट घेऊन घेतो आणि तुम्ही सुद्धा याचा एकदा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. सो दॅट की नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा येणार तेव्हा हे माझे कोर्स जे मी काढून ठेवले आता ते जायला नको. बघा चला एक मी फोटो याचा घेऊन ठेवला, आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर माझ्याकडे जो पहिला क्वेश्चन आहे, जो मला पहिला क्वेश्चन दिसतोय, हा पहिला क्वेश्चन कशावर आहे माझा, तर पहिला क्वेश्चन मला दिसतोय हाऊ विल डम्प जोकर आणि फ्लॉवर कोडेड इन द गिव्हन लँग्वेज. तर आपल्याला माहिती आहे डम्प साठी आपण काय काढलं आहे, तर डम्प साठी मी काढला होता इथे, ओके हे डम्प साठी आपण काढला आहे झेड आय, तर याचा आहे झेड आय. देन फ्लॉवर साठी आपण काढला इथे हा जी ए, आणि जोकर साठी मी वर्ड काढला होता, ओके हा जोकर इथून इथे मी फॉरवर्ड केला म्हणजे एस ए. ओके तर झेड आय एस ए आणि जी ए कोणत्या ऑप्शनला आपल्याला मिळतो, झेड आय एस ए आणि जी ए, झेड आय एस ए आणि जी, ओके ऑप्शन नंबर टू. तर ऑप्शन नंबर टू इज युअर करेक्ट आन्सर. काहीच नसतं, पहिल्या दुसऱ्या लाईनला चेक करा, तिसऱ्या चौथ्या लाईनला चेक करा, पहिल्या तिसऱ्या लाईनला चेक करा, नंबर ऑफ लाईन जेवढे तुमच्याकडे असेल
त्या सर्वांना आपल्याला कम्पेअर करायचं आहे. इकडे जर वर्ड्स रिपीट होत असेल दॅट मीन्स इकडे तुमचे कोड सुद्धा रिपीट होणार. जेवढे कोड्स तुम्हाला रिपिटेशन मध्ये मिळतं, जेवढे कोड्स तुम्हाला कॉमन मिळतं, तेवढे कोड्स एक साथ काढून घ्यायचे. वन्स यू डन विथ ऑल द कोड्स, यू जस्ट नीड टू गो इन द क्वेश्चन सेक्शन, मार्क युअर आन्सर अँड देन गो टू द नेक्स्ट. ओके, इथं आपल्याला मिळाले आहे, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. याच्याच रिलेटेड आपल्याकडे आहे इथं नेक्स्ट क्वेश्चन. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की माझा हा सर्व कोड आता चालला जाईल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कारण की जसं मी इथं क्लिअर केलं किंवा नेक्स्टवर गेलो तर मला हे क्लिअर करावं लागेल अगोदर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनवर जर आपण गेलो तर नेक्स्ट क्वेश्चनवर मला काय दिसतं इथं, तर नेक्स्ट क्वेश्चनवर इथे मला दिसत आहे कशासाठी काढायचं मला फ्लॉवर आर फुल. तर मी इथे क्वेश्चन आत्ताच आपण काढले होते, तर मी एकदा चेक करून घेतो की फ्लॉवर्स आर फुल साठी काय काढलं असेल. आपण तुमच्याकडे पण स्क्रीनशॉट असेलच आय गेस. ओके, तर फ्लॉवर्ससाठी आपण काढला होता काय, तर फ्लॉवर्ससाठी आपला कोड जो होता हा होता जी ए. फ्लॉवर्ससाठी होता आपला कोड जी ए. त्यानंतर आरसाठी जो आपला कोड होता हा होता पी ए. आरसाठी होता पी ए. आणि फुलसाठी जो आपण कोड काढला होता तर फुलसाठी मला कोड नव्हता मिळायला लागायचं. तर त्यासाठी रेड आणि फुल, तुम्हाला लक्षात असेल तर याच्यासोबत रेड आणि फुलसाठी, तर फुलसाठी आपल्याकडे दोन वर्ड्स, पॉसिबल दोन वर्ड्स सापडले होते. एक होता ना आणि एक होता एच आय ही. तर आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे ज्याच्यामध्ये जी ए आणि पी ए तर असायलाच पाहिजे आणि दोन पैकी एक असायला पाहिजे. तर बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये जी नाही, सेकंड ऑप्शनमध्ये पी ए नाही, तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा नाही, चौथ्या ऑप्शनमध्ये पी ए आहे पण जी ए नाही. म्हणजे हे चारही पण ऑप्शन माझे नाही होऊ शकत. नन ऑफ दिस बनेल माझा आन्सर. ऑलराईट, तर सेकंड जो क्वेश्चन आपल्याला इथे दिसतोय याचा आन्सर आहे नन ऑफ दिस. वेल, विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपण चेक करूया, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चनमध्ये 10 म्हटलं आपला पी ए. पी ए साठी काय असेल, तर पी ए साठी आपण आत्ताच काढलं होतं, तर पी ए साठी जो कोड होता तुमच्या बुक्समध्ये असेल, चेक करा. पी ए साठी जो आपण कोड काढला होता हा कोणता होता, आर. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईन मध्ये आर हा कॉमन येत होता, म्हणजे त्याचा जो कोड होता हा होता आर. तर पी ए साठी आपल्याला विचारलं आहे, पी ए साठीचा कोड आहे आर. चला, आर म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. नंतर नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे की एल ए साठी तुम्हाला सांगितलं आहे, एल ए साठी तुम्हाला विचारलं आहे की एल ए साठी काय तुमचा आन्सर बनेल. आपण आत्ताच काढलं तर एल ए साठी, तर एल ए आपला कशाचा ऑप्शन होता, ओके मंकी. एल ए साठी जो आपण कोड काढला होता हा कशाचा होता, हा होता मंकी साठी. हे मी याच्यासाठी बघतोय कारण की इथे माझ्या जे कोड्स मी ऑलरेडी काढले होते ते इथे राहत नाही क्लोज केल्यानंतर. ओके, तर तुम्ही काढले असेल तर त्याला चेक करा, मंकी होता एल ए म्हणजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 हा सेम कोडवर आपल्याला दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 12 विचारलं आपल्याला ना ही ला. बघा, इथे दिला आपल्याला या कॉर्नरला ना ही ला साठी आपल्याला काढायचं आहे. तर ला साठी माझ्याकडे कोड जो आहे हा आहे आर. हा आहे आर, तर आर याच्यामध्ये नाही आहे म्हणजे हे होणार नाही, याच्यामध्ये नाही आहे तर हे सुद्धा होणार नाही, म्हणजे पहिलं होऊ शकतं हा सुद्धा होणार नाही. त्याच्यानंतर ना ही एच आय, एच आय साठी आपल्याला मिळालं नव्हतं, तर एच आय साठी कॅन बी रेड ऑर फुल. कॅन बी रेड ऑर फुल, याच्यामध्ये फुल आहे म्हणजे हे होऊ शकतं. त्याच्यानंतर तिसरा जो आहे ना झाला, ही झाला, एल ए. एल ए म्हणजे मंकी. ओके, एल ए म्हणजे मंकी. हा झाला ना साठी, हा झाला एल ए साठी, आणि जो ही आहे तर ही साठी आपल्याकडे दोन पॉसिबल कोड्स होते. एक होता फुल आणि सेकंड जो आपल्याकडे पॉसिबल कोड होता तो होता रेड. तर मला काय दिसलं, मला दिसलं मंकी आणि फुल हे दोन्ही ऑप्शन इथे आहेत. मंकी आणि फुल हे दोन्ही ऑप्शन इथे आहेत आणि आर सुद्धा इथे आहे, म्हणजे हे माझं करेक्ट ऑप्शन असेल. ऑप्शन नंबर 1 इज युअर करेक्ट करेक्ट ऑप्शन. चला, 12 पर्यंत आपण, क्वेश्चन नंबर पर्यंत 12 आपण पोहोचलेलो आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, गुड. तर नेक्स्ट क्वेश्चन 13 to 16, 13 ते 16 क्वेश्चन नंबर तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि 2 मिनिटाचा इथे मी तुम्हाला देतोय टाइम. ओके, 2 मिनिटाचा तुम्हाला इथे टाइम मिळालेला आहे मित्रांनो. चला, लास्ट क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन इथे दिलेला आहे.
चला फास्ट करा, थोडा फास्ट करा, स्पीड यायला हवी. 45 डेज मध्ये आपला सिलेबस कुठे ना कंप्लीट कंप्लीट करायचा आहे. सर्व टॉपिक्स आपल्याला कंप्लीट करायचे आहे, तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस पण करायची असेल. वेल, हा क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला एक मी गोष्ट सांगेल की तुम्हाला प्रॅक्टिससाठी काय करायचं आहे. चला शेवटचे 45 सेकंद. शेवटचे 20 सेकंद विद्यार्थी मित्रांनो फास्ट करा. चला काही लोकांचे आन्सर आय एम एक्सपेक्टिंग, ते लोक काही कॉमेंट्स करत आहेत आपल्याकडे. ओके ठीक आहे. चला रिंग मास्टरने इथे टायमिंगची आपल्याला रिंग वाजवलेली आहे. ओके इथे घंटानाद झालेला आहे, टाइम आपला संपलेला आहे. चला सुरू करूया की या क्वेश्चनचं आन्सर तुमचं काय असेल. तर बघा इथे पण सेम आहे लास्ट लाईक प्रिव्हियस क्वेश्चन. इथे दिलं आपल्याकडे काही वर्ड्स जसं रॅडो, डिझेल आणि फोसिल आणि फास्टॅग यांच्यासाठी आहेत इथे रिस्पेक्टिव्ह कोड्स. अगोदर काय करूया आपण कॉमन वाले शोधून घेऊया. इथे डिझेल आहे, इथे डिझेल आहे आणि इथे सुद्धा डिझेल आहे. तर डिझेल मला तिन्ही लाईन मध्ये दिसायला लागला इथे. त्यानंतर रॅडो आहे का इथे, फोसिल आहे का कुठे? ओके नाहीये. तर डिझेलसाठी माझा कोड होऊन जाईल जो मला तिन्ही लाईन मध्ये शोधायचा आहे कॉमन. तर मला काय दिसला, मला दिसला इथे ओके एसी आई एफ ओ डी ओ. आई आहे इथे, ओके आई इथे आहे, आय ई इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे. म्हणजे माझा डिझेलसाठीचा जो कोड होणार हा होणार आय ई. त्यानंतर बघा आणखी कोणता आहे का कॉमन फर्स्ट आणि सेकंड मध्ये, रॅडो, फोसिल आणि फास्टॅग? नाही आहे. फर्स्ट आणि थर्ड मध्ये कोणता आहे का? इथे मला दिसला फास्टॅग आणि इथे सुद्धा आहे फास्टॅग. तर फर्स्ट आणि थर्ड लाईन मध्ये येणारा कॉमन आणखी कोणता आहे? बघा इथे आहे एसी आणि इथे सुद्धा आहे एसी. म्हणजे फास्टॅग साठीचा कोड जो असेल हा एसी असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे कॅसिओ टायटन आहे, आपले दोनच आपल्याला मिळाले. त्यानंतर सेकंड आणि तिसरी लाईन जर आपण चेक केली तर इथे मला मिळाला कॅसिओ, इथे सुद्धा आहे कॅसिओ. तर सेकंड आणि तिसऱ्या लाईन मध्ये कॉमन येणारा वर्ड कोणता आहे? इथे आहे सीए आणि इथे सुद्धा आहे सीए. म्हणजे कॅसिओ साठीचा जो वर्ड असेल, सॉरी कोड असेल, हा असेल सीए. त्यानंतर आणखी कोणता आहे का? बघा इथे तीन कटले आहेत, डिझेल कटला, कॅसिओ कटला आणि फास्टॅग सुद्धा कटला. म्हणजे राहिला कोणता? राहिला टायटन. तर टायटन साठी काय होणार? टायटन साठी हा रिमेनिंग बाकी आहे, तर हा होणार टी आय. त्यानंतर इथे सोनॅटो आणि मॅक्झिमा साठी आपल्याला मिळालं नाही आहे आणि इथे रॅडो आणि फोसिल साठी नाही मिळालं आहे. तर मी अगेन आय होप की तुमचे हे कोड्स निघाले असेल. तर मी नेक्स्ट स्लाइडला जाण्या अगोदर याचा एक घेऊन घेतो फोटो, सो दॅट की मला हे नेक्स्ट याच्यामध्ये राहायला हवं. ओके आय एम डन विथ माय फोटो. चला आता बघूया आपण क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आपल्याकडे कॅसिओ, तर कॅसिओ साठीचा कोड काय बनेल? तर मला कॅसिओ साठीचा कोड मिळालेला होता सीए, तर सीए बनेल माझा आन्सर. बघा इथे ऑप्शन नंबर सेकंड आहे सीए, इथे एसी आहे आणि सीए सुद्धा आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही, कॅसिओचा कोड बनला आपला सीए, तर सीए विल बी युअर आन्सर. त्यानंतर नेक्स्ट जे आहे बघा, नेक्स्ट जो आपल्याकडे आहे नेक्स्ट आपल्याला म्हटलं आहे की एफ ओ साठी काय बनेल, एफ ओ साठी आपल्याला काढायचं आहे. तर एफ ओ साठी तुम्ही काढले असेल, मी सुद्धा चेक करून घेतो की मी जी काढले आहे त्यामध्ये एफ ए साठी मी काय काढला होता, सॉरी एफ ओ साठी मी काय काढला होता. तर मला इथे दिसत आहे की एफ ओ साठी एफ ओ कुठे मिळेल मला? ओके पहिल्या लाईन मध्ये होतं एफ ओ आणि याच्यामध्ये आपल्याला दोन मिळाले होते, दोन नव्हते मिळाले.
म्हणजे एफ ओ साठी कुठे ना कुठे रॅडो असेल किंवा फोसिल असेल. ठीक आहे, एफ ओ साठी कुठे ना कुठे रॅडो असेल किंवा फोसिल असेल. इथे आपल्याकडे ऑप्शन काय आहेत, फोसिल आहेत, रॅडो आहेत. ओके, मला ऑप्शन मिळालं, माझ्याकडे पॉसिबल केसेस होत्या, एक तर फोसिल असेल किंवा रॅडो असेल, आणि या दोघांचं कॉम्बिनेशन वाला सुद्धा मला एक ऑप्शन आहे की इदर ए ऑर सी, म्हणजे इदर ए ऑर सी विल बी युअर करेक्ट आन्सर. तर ए आणि सी हे तुमचं करेक्ट आन्सर बनेल, हे बनेल तुमचं करेक्ट आन्सर. इथं जर तुम्ही चेक आन्सर टेक केलं फोसिल किंवा तुम्ही आन्सर टेक केलं रॅडो, तर हे तुमचं चुकीचं आन्सर ठरणार. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन होता आपला याच्यावरचाच जो आहे. ओके, आपल्याला काढायचं आहे काय, मॅक्सिमासाठी. तर मला आठवतं की मॅक्सिमासाठी सुद्धा आपल्याला मिळालेलं नव्हतं, पण तरी आपदा एकदा चेक करून घेऊया की मॅक्सिमासाठी. ओके, राईट, सोनाटो आणि मॅक्सिमा सेकंड लाईनमध्ये होते, या दोघांसाठी आपल्याला मिळालेलं नव्हतं. आणि सोनाटो आणि मॅक्सिमासाठी होतं पॉसिबल केसेस कोणती, टी ए किंवा एम ए. इथे टी ए आहे, इथे एम ए आहे, दोन आहेत, इतरवालं ऑप्शन आपल्याकडे नाही आहेत. म्हणजे या केसमध्ये तुमचं जे आन्सर बनेल हे बनेल कॅन नॉट डिटरमाइन, बिकॉज इथे याचं टी ए सुद्धा होऊ शकतं किंवा एम ए सुद्धा होऊ शकतं. वी कॅन वी आर नॉट शुअर, आपण याबद्दल शुअर नाही आहे की याला हे द्यायचं की हे द्यायचं. आणि इदरवालं ऑप्शन, आयदर ऑरवालं सुद्धा ऑप्शन आपल्याकडे नाही आहे, म्हणजे तुमचं आन्सर बनेल कॅन नॉट डिटरमाइन. वेल, चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. एक्सलंट, वी आर गोइंग गुड. ओके, एक आणखी क्वेश्चन याचा मधला आहे जो आहे आपल्याकडे डिझेल आणि क्रिस्टल. तर मी तुम्हाला हे दोन क्वेश्चन होमवर्क मध्ये देतो, हे तुम्हाला काढलेच आहे आपण ऑलरेडी, पण मी तुम्हाला सोडून देतो, हे तुम्ही नंतर चेक कराल. हा एक क्वेश्चन आपल्याकडे आहे, कारण की आपल्याला आणखी खूप सारे पॅटर्न्स कव्हर करायचे आहेत. ठीक आहे, एक क्वेश्चन त्यामधला मी तुम्हाला होमवर्कसाठी दिला आहे. त्यानंतर ओके, चला त्यानंतर आपण आलो ॲडव्हान्स कोडिंग डिकोडिंगमध्ये. ॲडव्हान्स कोडिंग डिकोडिंगवर आपण आलेलो आहे, आणि याच्यातला मी तुम्हाला दिला हा क्वेश्चन. ठीक आहे, इथे टायमर देतो मी तुम्हाला 2 मिनिटाचा, लगेच सॉल्व्ह करा. तसं मला जास्त द्यायला हवा, पण ड्यू टू लॅक ऑफ टाईम आपल्याकडे टाईमची थोडीशी कमतरता आहे, त्यामुळे मी थोडा तुम्हाला टाईम कमी दिलेला आहे. ॲडव्हान्स कोडिंग डिकोडिंगचा हा आहे क्वेश्चन. चला फास्ट करा. शेवटचे 50 सेकंद, लवकर होऊन जाईल, एवढा सोपा क्वेश्चन आहे तो. खूप इवन दो तो मेन्समध्ये विचारला जातो, बँकिंगमध्ये हा मेन्समध्ये वगैरे विचारला जातो, पीओमध्ये विचारला जातो. आपण हायर लेवलचे क्वेश्चन चेक करतोय, हायर लेवलचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, तुमचं फक्त एकच काम आहे, तुमच्याकडून फक्त एकच एक्सपेक्टेशन आहे, एकच आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ किंवा ही प्लेलिस्ट जी आहे एमबीसीटी 2024 ची जेवढं होत असेल तेवढं तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, सो दॅट त्यांना सुद्धा याचा बेनिफिट मिळायला पाहिजे. ओके, शेवटचे 10 सेकंद आपल्याकडे आहेत. चला फास्ट. ओके, वी आर डन विथ द टाइम. टाइम आपला इथे संपलेला आहे, आणि चेक करूया आपण आपले आन्सर काय बनतील. ऑल राईट, तर इथे बघा आपल्याकडे काय आहे, इथे आपल्याकडे आहे एक वर्ड, सेकंड, तिसरा आणि चौथा, आणि यांचे रिस्पेक्टिव्ह कोर्स आहे इकडे. पण मला हे माहीत नाही की गिवन जो हा वर्ड आहे याच्यासाठी @e4 असेल, &n4 असेल, %n5 असेल की #e6 असेल. आता मला हे माहीत नाही, पण मला काय माहिती आहे
की इथे एक सिम्बॉल मला दिसला, एक सिम्बॉल आहे, एक लेटर आहे आणि एक नंबर आहे. हा पॅटर्न मला क्रॅक करायचा, हा पॅटर्न मला फोडून काढायचा एकदम. तर जे लोक क्लासमध्ये असतील त्यांना माहिती आहे की याला कसं सॉल्व्ह करायचं, आपण काय काय पॉसिबिलिटी चेक करतो. इथे बघा, नंबर ऑफ लेटर्स याच्यामध्ये किती आहेत, याच्यामध्ये आहेत 6, याच्यामध्ये आहेत 4, याच्यामध्ये आहेत 4 आणि याच्यामध्ये आहेत 5. तर मला कुठे ना कुठे एवढा अंदाज येऊ शकतो की जर 6 नंबर ऑफ लेटर्स असेल या वर्डमध्ये, तर 6 वाला इथे कुठे दिसतोय का? तर मला काय दिसला, इथे दिसला #E6. #E6 म्हणजे मी याला #E6 म्हणू शकतो, सध्या तरी म्हणू शकतो. आता बघा, जर इथे 6 नंबर ऑफ लेटर्स आहेत म्हणून 6 लिहिलं असेल कदाचित, त्यानंतर आता लेटरसाठी काय केलं असेल, तर लेटरसाठी इथं बघा, लेटर तर सर्वात शेवटचा आहे ई आणि इथे सुद्धा आहे ई, म्हणजे मी काय म्हणू शकतो की लास्ट लेटर ऑफ द वर्ड, लास्ट लेटर ऑफ द वर्ड हा असेल. त्यानंतर नंबरसाठी काय केलं असेल यांनी, नंबरसाठी घेतलं असेल नंबर ऑफ टोटल लेटर एका वर्ड मध्ये नंबर ऑफ टोटल लेटर्स वरून मला नंबर मिळून जाईल, लास्ट लेटर ऑफ द वर्ड वरून मला लेटर मिळून जातील. आता हॅश जो सिम्बॉल आहे त्यासाठी आपण काहीतरी चेक करूया. आता इथे मला काय दिसलं, हा लेटर झाला जी वरून स्टार्ट, हा टी वरून स्टार्ट झाला, एस वरून आणि पी वरून. इथे जर मी बघितलं तर टी एस पी आणि जी, एस पी जी आणि टी, जी एस पी आणि टी, म्हणजे प्रत्येक लेटर हा जी वरून स्टार्ट होतोय, पी वरून स्टार्ट होतोय, एस वरून स्टार्ट होतोय किंवा टी वरून स्टार्ट होतोय. म्हणजे मी याच्यावरून हे म्हणू शकतो की जे सुद्धा लेटर चालू होत असेल एस वरून त्यांना लिहिलं असेल काय, त्यांना लिहिलं असेल हॅश. म्हणजे जे वर्ड्स आपले चालू होत असेल, फर्स्ट लेटर जर तुमचा काय असेल, तुमचा फर्स्ट लेटर काय होता याच्यामध्ये, सिम्पल फर्स्ट लेटर जर एस असेल तर त्यासाठी कोड केला आहे काय, त्यासाठी कोड केला असेल आपण हॅश. तर या प्रकारे हे कोडेड आपण याला फोडून काढलं, एकदम तोडून काढलं, तुम्हाला एकदम असंच एक्झाम मध्ये एकदम फोडून काढायचं आहे याला, ठीक आहे. बघा, तर लास्ट लेटर वरून आपल्याला मिळालं ई हा लेटर, टोटल नंबर ऑफ लेटर्स वरून आपल्याला मिळाले 6 आणि पहिला जो लेटर आहे त्याच्यावरून आपल्याला मिळाला कुठे ना कुठे हा सिम्बॉल. तर या प्रकारचं एक कोडेड आपल्याला याचं इक्वेशन याला आपण काढलेत. आता हा झाला सिम्पलसाठी, त्यानंतर गिवनसाठी मग काय होऊ शकतो, इथे बघा N4 आहे आणि N5 आहे. तर मग माझं काय आहे, इथे नंबर ऑफ लेटर आहे 5, म्हणजे याच्यासाठी काय असेल, याच्यासाठी असेल परसेंटेज आणि N5. त्यानंतर टाईमसाठी काय असेल, सर्वात शेवटचा लेटर, सर्वात शेवटचा लेटर म्हणजे ई आणि सर्वात शेवटी ई कुठे येतो, @E4 मध्ये, तर @E4 असेल यासाठी. आणि प्लॅन, ओके, तर प्लॅनमध्ये सुद्धा 4 लेटर येतात पण सर्वात शेवटी एन आहे, म्हणजे याच्यासाठी काय असेल, यासाठी असेल &N4. म्हणजे ज्याचा सुरुवात झाली जी वरून, ज्याची सुरुवात झाली जी वरून सुरुवात झाली म्हणजे हा गिवन, याच्यासाठी यूज केला आहे परसेंटेज, जी साठी यूज केला आहे परसेंटेज,
सॉरी माझा थोडासा माईक कधी ऑफ झाला याच्याबद्दल मला थोडीशी इन्फॉर्मेशन नव्हती, तर मे बी मध्ये तुम्हाला नॉईज येऊ शकतो, तर त्याला थोडं ॲडजस्ट कराल, कारण की आता मी थोडंसं चेंज केलं याला. ओके ऑलराईट, आपणला टाईम संपलेला आहे, टाईम आपल्याला संपलेला आहे, तर याला कसं सॉल्व करतात बघूया. ऑलराईट, ठीक आहे. बघा याच्यामध्ये आपल्याकडे काही डिजिट्स आहेत आणि बेस ऑन द डिजिट्स आपल्याकडे काही कोड्स आहेत. आता 5 जो कोड आहे तो टी आहे, 8 कोड जे आहे, 4 कोड हा डॉलर आहे, 3 कोड हा हॅश आहे आणि सो ऑन. ऑलराईट, ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे काही कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आपल्याला काय म्हटलं की इफ द फर्स्ट ॲज वेल ॲज लास्ट, जर पहिला आणि शेवटचा डिजिट जर ऑड असेल तर तुम्ही काय करा त्याला कोड करा ॲज कॉपीराईट. ठीक आहे, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन आपल्याकडे आहे की पहिला ॲज वेल ॲज लास्ट डिजिट जर तुमचा इवन असेल तर तुम्ही काय करा त्यांची कोड स्वॅप करा, म्हणजे इंटरचेंज, बदलवा, एकामेकासोबत रिप्लेस करा. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आपल्याकडे आहे जर शेवटचा 0 असेल लास्ट डिजिट तर त्याला कोड करायचा आहे तुम्हाला स्टार. अशा आपल्याकडे 3 कंडिशन आहेत, सोप्या सोप्या, अगदी एकदम सोप्या कंडिशन्स आहेत आपल्याकडे आहेत. आता आपण चेक करूया क्वेश्चन. बघा क्वेश्चन काय आपल्याकडे, 270514, म्हणजे इथे फर्स्ट आणि लास्टचा रेफरन्स घेतला आहे. तर मी फर्स्ट आणि लास्टला फक्त चेक करतो, पहिला लेटर आहे इवन आणि शेवटचा लेटर सुद्धा आहे इवन. फर्स्ट आणि लास्ट दोन्ही काय आहेत, दोन्ही इवन आहेत. जर दोन्ही इवन असेल तर मग काय करायचं आहे, हा सेकंड कंडिशनला करतो सॅटिस्फाय. दोन्ही इवन असेल तर काय करतो, हा सेकंड कंडिशनला करतो सॅटिस्फाय. आणि सेकंड कंडिशनला सॅटिस्फाय करत असेल तर मग काय म्हटलं आहे, देअर कोड्स आर टू बी स्वॅप. म्हणजे काय होणार, तर दोनचा जो कोड आहे हा जाणार कशाला, हा जाणार 4 आणि 4 जो कोड आहे हा येणार कशाला, हा येणार 2. तर 4 जो कोड आहे हा डॉलर आहे, तर हा येणार कशाला, हा येणार 2. 2 कोड काय आहे, क्यू, हा जाईल 4. आणि रिमेनिंग जे आहेत, जसा 7 आहे, 7 आपल्याला लिहायचा परसेंटेज 0 आहे, 0 आपल्याला लिहायचा एल, 5 आहे, 5 आपल्याला लिहायचं आहे टी, आणि 1 आहे तर 1 आपल्याला लिहायचं आहे के. यांचीशी काही चेंजेस करायला नको, हे जसेच्या तसे, कारण की रेफरन्स जो आपल्याला दिला आहे तो फक्त फर्स्ट आणि लास्टचा दिला आहे. ठीक आहे, आय होप की हे तुम्हाला समजलं असेल. चला नेक्स्ट क्वेश्चनला आपण चेक करूया. याच्याच रिलेटेड नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहेत, 364279. तर 364279 मध्ये काय आहे माझ्याकडे, 364279 मध्ये, तर पहिला नंबर जो आहे हा ऑड आहे, हा ऑड आहे, आणि शेवटचा नंबर काय आहे हा सुद्धा ऑड आहे. तर पहिला आणि शेवटचा नंबर जर ऑड असेल तर त्या केसमध्ये बोथ आर टू बी कोडेड ॲज कॉपीराईट. दोघाला काय करायचं आहे, तुम्हाला कॉपीराईट कोड करायचं आहे. दोघाला काय करायचं, तुम्हाला कॉपीराईट कोड करायचं आहे. तर बघा, तर काय करणार आपण, एकदम सिंपल, जो 3 आहे 3 साठी तुम्ही कॉपीराईट करा, त्यानंतर 9 जो आहे 9 सुद्धा तुम्ही कॉपीराईट करा, आणि त्यानंतर जे रिमेनिंग आपले लेटर्स आहेत याला आपण कॉपीराईट केलं, याला सुद्धा आपण कॉपीराईट केलं, त्यानंतर जे रिमेनिंग आपले लेटर्स आहेत त्यांना सेम लिहा. तर 6 काय असतो, 6 असतो एच. असा आपल्याकडे कोणता आहे का ऑप्शन, कॉपीराईट, कॉपीराईट एच. त्याच्यानंतर 4 जो आहे हा आहे डॉलर, त्यानंतर 2 आहे हा आहे क्यू, आणि 7 जो आहे हा आहे परसेंटेज. म्हणजे हे बनेल तुमचं आन्सर. आणि हे आपलं कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 1 मध्ये, तर ऑप्शन नंबर 1 इज युअर करेक्ट आन्सर. चला विद्यार्थी मित्रांनो, फास्ट नेक्स्ट क्वेश्चनवर आपण बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन हा तुम्हाला क्वेश्चन नंबर 22. बघा क्वेश्चन नंबर 22 इथे फक्त आपल्याला 875306 साठी काढायचा आहे. तर हा कुठे बसेल, हा आहे इवन आणि हा सुद्धा आहे इवन, म्हणजे सेकंड कंडिशनला हा सॅटिस्फाय करेल. तुम्हाला माहित आहे काय करायचं आहे, कोड रिप्लेस करायचे आहे, कोड रिप्लेस करा, यांचे कोड सेम ठेवा आणि तुमचा आन्सर तुम्ही गेट करा. चला नेक्स्ट क्वेश्चन घे तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे, पहिला जो नंबर आहे तो ऑड आहे आणि लास्ट जो आहे, पहिला जो आहे हा ऑड आहे, शेवटचा जो आहे हा इवन आहे. इथे मध्ये कुठे आपल्याला दिसतं काय, पहिला ऑड, पहिला ऑड, शेवटचा इवन. पहिली कंडिशन नाही, दुसरी कंडिशन नाही, तिसरी कंडिशन सुद्धा नाही. जर कोणत्याच कंडिशनला सॅटिस्फाय करत नसेल तर काय करायचं, एकदम सोपं,
जसे टेबल्स मध्ये गिवन आहे तसे यांना रिस्पेक्टिव लिहून घ्या, बस क्वेश्चन तुमचा संपला. जसेच्या तसे टेबल्स मधून याला पिक करा, लिहून घ्या, दॅट विल बी युअर आन्सर. बस एकदम सोपं आहे ना, सोपं आहे ना. चला लाईक करा मग या गोष्टीवर. नेक्स्ट नेक्स्ट आपल्याकडे 468910. आता हे तुम्हाला आहे होमवर्कसाठी. त्यानंतर हा नेक्स्ट क्वेश्चन, ओके हे झाले आपले कंडिशनल. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25 ते 27 हे तीन क्वेश्चन सुद्धा तुम्हाला होमवर्कसाठी मी देतोय. याचा आन्सर मी कुठे ना कुठे एक्सपेक्ट करतो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मला सुद्धा आयडिया आली पाहिजे की तुम्ही किती सिन्सिअरली व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा किंवा मी आन्सर देताना किंवा एक्सप्लेन करताना सुद्धा, एक्सप्लेन न करता सुद्धा तुम्ही याचे किती आन्सर देत आहात. तर आय एम एक्सपेक्टिंग तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट आता माहिती आहे. जस्ट तुम्ही सॉल्व करा आणि याचा आन्सर कुठे ना कुठे कॉमेंट बॉक्समध्ये टाका. पॅटर्न तुम्हाला माहीत नसेल तर एकदा सांगतो. जसा हा क्वेश्चन नंबर कसा आहे, क्वेश्चन नंबर आहे 5. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, क्वेश्चन नंबर 25 आणि याचं जे आन्सर आहे, आन्सर याचं फॉर एक्झाम्पल जर याचं आन्सर असेल बी, तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, क्वेश्चन नंबर 25 आन्सर आहे बी. या प्रकारे तुम्ही मला प्रत्येक क्वेश्चनचं याच्यानंतर आन्सर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. चला हा क्वेश्चन नंबर 22 तुमच्यासाठी होमवर्क, सॉरी क्वेश्चन नंबर 25. नंतर हा 26, त्यानंतर हा क्वेश्चन नंबर 27 चायनीज कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. तुम्ही याला आरामशीर सॉल्व्ह करा. त्यानंतर हा कंडिशनल कोडिंग डिकोडिंगचा परत एक क्वेश्चन आहे, ठीक आहे, याला सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 28 29, देन हा क्वेश्चन नंबर 30 तुमच्याकडे आहे. तुम्ही व्हिडिओ थोडा स्लो करून किंवा पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर हा क्वेश्चन नंबर आपला 31 आणि हा सर्वात शेवटचा क्वेश्चन नंबर तुमचा 32. बघा आज आपण मोर दॅन 30 क्वेश्चन्स इथे सॉल्व्ह केलेले आहेत. आणि एकदा मी परत तुम्हाला सांगू इच्छितो की हे एकदम फ्री ऑफ कॉस्ट बॅच आहे. यू डोंट नीड टू पे एनीथिंग. हे पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करतो ही बॅच, ठीक आहे. तर तुम्ही या बॅचचा स्वतः पण बेनिफिट घ्या आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा घ्यायला लावा. हे फ्री ऑफ कॉस्ट बॅच आहे. या व्यतिरिक्त जर तुम्हाला आमचे कोणती पण, जसं बँकिंग आहे, रेल्वे आहे, SSC CGL आहे, जसं रेल्वेची ALPची नोटिफिकेशन सध्या निघालेली आहे, MBCT, MCCT, कॅट एक्झाम, बँकिंग एक्झाम, LIC एक्झाम, इन्शुरन्स एक्झाम, रेल्वे एक्झाम, कोणती पण बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा आमचे जे दोन ऑफिसेस आहेत, एक दर्डानगरला आहे यवतमाळला आणि एक दाते कॉलेज ब्रांचला आहे यवतमाळला, दाते कॉलेज चौक आणि दर्डानगरला एक आमचे दोन ऑफिस आहेत. आणि हे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे. तुम्ही आम्हाला कॉल करा आणि आमच्यासोबत नवीन बॅच जॉईन करून तुमच्या स्वप्नांना तुमच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती करा. असेच आपण भेटूया उद्या 26 जानेवारी असल्यामुळे उद्याचा क्लास नाही होईल. सॅटरडे 27 जानेवारीला आपण भेटूया. चला आजसाठी एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.